जुन्नर बाजार समितीच्या निवडणुकीदरम्यान उमेदवारी अर्ज छाननीमध्ये संजयराव काळे यांच्या उमेदवारी अर्जावर रघुनाथ लेंडे यांनी हरकत घेतली, तर रघुनाथ लेंडे यांच्या उमेदवारी अर्जावर संजयराव काळे, एन एम काळे, प्रकाश ताजने आदींनी हरकती घेतल्या. संजय काळे यांनी मार्केट कमिटीच्या आवारामध्ये गाळे वाटप करताना व्यक्तिगत लाभ घेतला अशा प्रकारचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला. त्याचबरोबर रघुनाथ लेंडे यांनी बाजार समितीचे नुकसान केले, मुरुम विक्री प्रकरणी त्यांनी न्यायालयामध्ये काही रक्कम जमा केली आहे, त्याचबरोबर डी डी आर यांनी त्यांचं बाजार समितीचं संचालकपद त्यावेळेस रद्द ठरवलं होतं, त्यामुळे ते 6 वर्ष उमेदवारी अर्ज दाखल करू शकत नाही अशा प्रकारचं म्हणणं संजयराव काळे यांच्या वकिलांनी मांडलं आहे. त्याचबरोबर एन एम काळे यांच्या पेट्रोल पंपावर बाजार समितीच्या गाड्यांना डिझेल देण्यात आले, त्यामुळे त्यांनीसुद्धा व्यक्तिगत लाभ घेतला असाही आरोप करण्यात आला. प्रकाश ताजने यांच्या मुलाला बाजार समितीच्या आवारामध्ये गाळा देण्यात आला असून त्याचा लाभ प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे ताजने यांना झाला आहे. या संदर्भामध्ये ताजने यांनी ह्या आरोपाचे खंडन केले. माझा मुलगा विभक्त राहतो आहे, त्याचं रेशनिंग कार्ड वेगळं आहे, अशा प्रकारचा खुलासाही केला. दरम्यान या 14-15 हरकतीसंदर्भामध्ये रात्री उशिरापर्यंत सुनावणी घेण्यात आली. आज सकाळी 11 वाजेपर्यंत या संदर्भामध्ये निकाल घोषित होऊ शकतो. निकाल काय लागतो आहे याकडे मात्र सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे. रघुनाथ लेंडे यांचा अर्ज अवैध होतो आहे का, त्याचबरोबर संजयराव काळे यांचाही अर्ज टिकतो आहे का, याबाबतची उत्सुकता ताणली गेलेली आहे. ब्युरो रिपोर्ट, विंगर टाइम्स, जुन्नर. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी सबस्क्राइब तर कराच, पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका.